बघू शकता मी मस्त असं कणीस कापून बिया काढून घेतले आहेत, त्या धुवून बी घेतलंय थोडंसं आणि पाणी काढून घेतले सगळं आणि मस्त असं कचरा काढून घेतले. कमी तर कढई तापायला ठेवलेली आहे मस्त अशी. कमी तर कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यात कणीस टाकून घ्यायचा आहे. सगळं कणीस टाकून घ्यायचं आपल्याला. मस्त सकनी सापून भाजून घ्यायचा, पूर्ण भाजीपर्यंत त्याला खालीवरी करत हलवत राहायचं. मस्त कवळं कवळं कणीस, लहान मुलांना फार आवडतं कणीस, मोठ्यांना पण आवडतं. पाऊस पडला तर गरम गरम कणीस आपण बाजारात जाऊन आणून खातो. शेतामधले आमच्या कणीस आले तर पाऊस नाही काय नाही, पण उसात लावलेली होती कणीस ती आल्यात आता. मस्त असं भाजीपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कणसाचे भाजून खायचे अनेक प्रकार आहेत. कोणी आरामध्ये चुलीमध्ये घालून भाजून खातं, कोण शिजवून मीठ टाकून खातं. सगळे प्रकार दाखवणार आहे एक एक करून. पण हा बघा पहिला प्रकार झटपट बनतो आणि मस्तही लागतो टेस्ट. मकाचं कणीस आवडणार नाही असं कुणीच नाही, सगळ्यांना मकाचं कणीस आवडतं. पाऊस पडला की आपणाला गरम गरम भजी, मकाचे कणीस, वडापाव, भेळ, पाणीपुरी असं चटपट चाट खावं वाटतं. थोडंसं नॉर्मल तेल टाकून घ्यायचं थोडंसं. तेल टाकून त्याला हालवून घ्यायचं अजून परत. चवीनुसार मीठ टाकायचं तुमच्या, जास्ती पण नाही टाकायचं मीठ. मीठ टाकून पण मी हलवून घेते आता. मीठ टाकून थोडंसं हलवून भाजून घ्यायचं छान असं. थोडासा चाट मसाला घालायचा नसता तुम्हाला, तुमच्या जे आहे ते पण घालू शकता. जगभरातला कोणताही मसाला घातला तर चालेल, मस्त अशी टेस्ट येते त्याला. मसाला टाकून परत असं हलवून घ्यायचं, असं मस्त भासते तर खायला झटपट. असे कॉर्न फ्लॉवर बघू शकता, हे आता भाजलेलं आहे चांगलं मस्त असं. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर झटपट तयार झालेले आहेत मक्याचा नाश्ता. झटपट अशी तयार नाश्ता. चला आवडत असेल तर करा सबस्क्राईब. बाय.